वन टू थ्री फोर माइक चेक हॅलो वन टू थ्री फोर माइक चेक हॅलो फोर थ्री टू वन चेक माइक हॅलो 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 जय हिंद भावित तलाठ्यांनो आणि पोलिसांनो हे बघा दहा प्रश्न आहेत हे दहा प्रश्न स्टॉप करून अशा पद्धतीनं सोडवायचे की तुमचा एक जरी प्रश्न चुकला तर समजायचं तुमचा परीक्षेतील एक हक्काचा गुण गेला आणि त्या एका प्रश्नामुळं तुमचा रिझल्टसुद्धा हुकू शकतो या पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे बघा तर बघा लक्ष द्या दहा प्रश्न आहेत तर पहिला प्रश्न वेरूळ येथील कैलास मंदिर डॉट डॉट या राष्ट्रकूट राजाने बांधले चार पर्याय त्यातलं करेक्ट उत्तर असणार आहे तुमचं पर्याय क्रमांक दोन प्रथम याने वेरूळ येथील कैलास मंदिर बांधलेले आहे आणि प्रथम हा राष्ट्रकूट राजा आहे प्रश्न क्रमांक दोन मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे डॉट डॉट यांनी सुरू केले चार पर्याय तुमच्यासमोर आहेत आणि याचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे सुरू केलेलं आहे आणि हे साप्ताहिक होता पहिलं चलो ठीक आहे पर्याय प्रश्न क्रमांक तीन राज्यपालाची नेमणूक डॉट डॉट करतो चार पर्याय तुमच्यासमोर आणि याचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती राष्ट्रपती राज्यपालाची नेमणूक करतो प्रश्न क्रमांक चार भारताच्या संविधानात भारताच्या राज्यघटनेत म्हणजेच संविधानामध्ये किती राज्यभाषांना मान्यता आहे चार ऑप्शन आणि याचं योग्य पर्याय क्रमांक उत्तर आहे चार बावीस राज्यभाषांना भारतीय राज्यघटनेने मान्यता दिलेली आहे प्रश्न पुढचा पाचवा पहिली औद्योगिक क्रांती कोणत्या देशात झाली चार पर्याय समोर आणि याचं अगदी बरोबर उत्तर असणार आहे तुमचं ते म्हणजेच पर्याय क्रमांक चार इंग्लंड इंग्लंड या देशामध्ये पहिली औद्योगिक क्रांती झालेली आहे आता प्रश्न क्रमांक सहा पृथ्वीची त्रिजा डॉट डॉट किमी आहे तर याचं करेक्ट उत्तर पर्याय क्रमांक दोन सहा हजार तीनशे एकाहत्तर सहा हजार तीनशे एकाहत्तर ही आपल्या पृथ्वीची त्रिजा आहे प्रश्न क्रमांक सात ध्रुव अणुभट्टी कोणत्या ठिकाणी आहे तर चार पर्याय समोर आणि याचं करेक्ट उत्तर असणार आहे तुमचं पर्याय क्रमांक चार म्हणजेच मुंबई मुंबई या ठिकाणी ध्रुव अणुभट्टी आहे प्रश्न क्रमांक आठ खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे आणि याचं करेक्ट उत्तर असणार आहे मुठा नदीवर पर्याय क्रमांक दोन म्हणजेच मुठा नदीवर खडकवासला धरण आहे प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्राचे महसूल मंत्री डॉट डॉट आहेत चार पर्याय समोर आहेत आणि याचं अगदी बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन राधाकृष्ण विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्राचे सध्याचे महसूल मंत्री आहेत गिरीश महाजन हे ग्रामीण विकास महाराष्ट्राचे म मंत्री आहेत दिलीप वळसे हे सहकार मंत्री आहेत महाराष्ट्राचे आणि राधाकृष्ण विखे पाटील हे मात्र महसूल मंत्री प्रश्न क्रमांक दहावा हे बघा महसूल मंत्री तलाठी हे पद महसूल खात्याअंतर्गत येतं म्हणून राधाकृष्ण विखे पाटील हे परीक्षेला विचारल्या जातात तलाठ्याच्या भरतीला महत्त्वाचा आहे द्या प्रश्न क्रमांक दहा सध्या दारिद्र्य रेषा यासाठी डॉट डॉट यांची संकल्पना वापरली जाते चार पर्याय समोर आहेत आणि याचं अगदी बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन सुरेश तेंडुलकर हा सुद्धा आपण करंट बेसवर प्रश्न म्हणू अर्थशास्त्राचा कारण सध्या गरिबी जे काही निवडणूक आहे दोन हजार चोवीसला या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि सुवर्णमहोत्सवी आपला स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट या निमित्तसुद्धा गरिबीच्या बाबत खूप चर्चा केली जात आहे म्हणून तुम्हाला गरिबीबद्दल प्रश्न बनू शकतात खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आपण ठीक आहे आणि शेवटचा एक प्रश्न तुमच्यासाठी आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः योग्य पर्याय निवडून कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे चला ठीक आहे तर प्रश्न काय म्हणतो बघा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत चार पर्याय आहेत चार पर्यायातले योग्य पर्याय तुम्ही कॉन्व्हेंट बॉक्स बॉक्समध्ये टाका हिंद भावी तलाठ्यांनो आणि भावी पोलिसांनो